गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्या इचलकरंजीतील नरेंद्र भोरेचा पोलीस बंदोबस्त काढून घेतलाय अशा प्रकारे तस्करी करणाऱ्यांची नावं स्पष्ट झाली असून त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे कर पाठवल्याचं पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादर यांनी सांगितलं दरम्यान इचलकरंजीत आणखी तिघांना अटक करून त्यांच्याकडून बावन्न हजाराचा गुटखा दोन मोबाईल आणि दोन वाहनांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इचलकरंजीतील गावभागातील कलावंत गल्लीत बेकायदेशीरपणे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस उपाधीक्षकांच्या पथकानं पाहणी केली त्यावेळी दुचाकीवरून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना संतोष मगदुम सागर मगदुम आणि शेखर वडीशेरला असे तिघे जण सापडले त्यांच्याकडून सुमारे बावन्न हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे तर नरेंद्र भोरेचा पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याचं पोलीस उपाधीक्षक बिरादार यांनी सांगितलं गुटखा तस्करी करणाऱ्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं